नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्हीएस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। आपल्या होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आंबोडे गावातील तुम्ही मागच्या वर्षीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपण सरांचा व्हिडिओ इथे केलेला होता, मोरे सरांचा। तर त्यावेळेला यांची जी आडसाली जो ऊस होता तो त्यांनी डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत घालवलेला, कारण का त्यावेळेला त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला, आपल्याला वेळेअभावी येता नाही आलं, त्याच्यामुळे सरांनी आपल्याला व्हिडिओ शूट पाठवलं होतं की 48 कांड्या सरासरी त्यांना मोजण्यात आल्या आणि 65 टन काहीतरी त्यांनी ऊस विकत घेतला। पण आता तुम्ही प्लॉट बघू शकता की ही त्याच लागणीची आज इथं खुडकी आहे आणि खुडकी बघू शकताय कशा पद्धतीने दिसते। अक्षरशः इथं खुडकी आहे की लागण आहे ह्याच्यात आम्हालाच कन्फ्यूज झालो आहोत आम्हीच। तुम्ही बघू शकताय की हा ऊस काळोखी ही खूप छान आहे आणि कांड्या पण बघू शकताय तुम्ही, कांड्याची ही लांबी खूप छान पद्धतीने आलेली आहे। अशाच प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत आज आपण इथे घेणार आहोत। पुन्हा एकदा आपण मोरे सरांना इथे भेटणार आहोत आणि त्यांनी काय नियोजन केलं त्याच्यामुळे एवढा छान त्यांचा ऊस आलेला आहे आणि ऊसाचं तुम्ही बघू शकताय की दाट पण खूप जास्त प्रमाणात मोठा झालाय ऊस आणि दाट आहे जास्त प्रमाणात। तर चला तर मग आज आपण सरांच्या कडून संपूर्ण माहिती घेऊया की त्यांनी काय केलंय असा ऊस येण्यासाठी। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं नाव? ज्ञानदेव छबाजी मोरे, मुक्काम पोस्ट आंबोडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। सर, आम्ही मागच्याच वर्षी तुमच्या ह्याच प्लॉटमध्ये आम्ही व्हिडिओ शूट केलेला आणि त्यावेळेला लागण होती, आडसाली लागण होती त्यावेळेला आणि तुम्ही आम्हाला तो व्हिडिओ पण पाठवलेला, 48 कांडेचा होता तुमचा ऊस तो। सर, आत्ता ही काळोखी आणि जी ही लांब कांड्या पडण्याचं तुम्ही काय नियोजन केलं असं? हा ऊस डिसेंबरमध्ये गेलेला आहे, गेल्यानंतर पाचट भरपूर असल्यामुळं त्याची पाचट कुठे काही मी केलेली नाही, तो ऊस मी पाचट पेटवलेली म्हणजे ठेवाय पाहिजे होती पण मजूर अभावी मला ते करता आलं नाही। त्यानंतर मी कटरनं हा खोडवा सगळा तासून घेतला, त्याच्यावेळेला त्याला खत मोगलं, पुढे कोणती मोगली सर? खत त्यावेळेला बेसल डोस सगळाच टाकलेला, 1840 म्हणजे सम्राट टाकलेलं, त्यानंतर पोटॅश, त्यानंतर युरिया, मॅग्नेशियम सल्फेट, नंतर मायक्रोन्यूटन, हे सगळे खते मी बेसल डोसला सुरुवातीला टाकलेला। ऊस तुटून गेल्यानंतर तुम्ही हे नियोजन किती दिवसात केलं सर? ऊस तुटून गेल्यानंतर एक 8 दिवसात नियोजन मी चालू केलं। लगेच 8 दिवसात लगेच तुम्ही पेटवून दिली आणि लगेच वगैरे घालून जी तुम्ही म्हटला की आता कटिंग करून घेतलं म्हणजे खुडकी जी वरती राहिलेली असते त्याचं कटिंग करून घेतलं। ते कटिंग केल्यामुळे काय इफेक्ट तुम्हाला इथं दिसतो? कटिंग केल्यानंतर सगळं एकसारखं फोटो आलं ना, खालनं जे फोटो आलं ते एकसारखं आलं, त्यामुळे त्याचा तो फायदा झाला कटिंग केल्यामुळं। त्याच्यानंतर सर तुम्ही काय केलं? त्यानंतर 45 दिवस झाले की मी त्याला फवारण्या चालू केले, पहिली फवारणी IBA, त्यानंतर GA, त्यानंतर मायक्रोन्यूटन 19, त्यानंतर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक, याची पहिली फवारणी मी केली त्याला 45 फवारणीलाच ही सगळं तुम्ही वापरलं? 45 दिवसांना पहिली फवारणी 45 दिवसांना। पण सर, जे तुम्ही म्हटला की बेसळ टाकलं त्याच्यानंतर तुम्ही काय ड्रिचिंग वगैरे किंवा काय आळवणी वगैरे? हा, आळवणी दोन केलेल्या, त्याच्यामध्ये 1919 घेतलेलं बुरशीनाशक, कीटकनाशक एक क्लोरो आणि त्यानंतर मेगापिक्सल म्हणून एक टॉनिक आहे त्याचं मी ड्रिंचिंग घेतलेलं। म्हणजे ती बेसळ झाल्यानंतर पुन्हा ड्रिंक? हा, ड्रिंक दिवसानंतर घेतलेलं तुम्ही? 20 ते 25 दिवसांनी घेतलेलं मी, 20 ते 25 दिवसानंतर। आणि पुन्हा 45 दिवसानंतर ती तुम्ही फवारणी सांगितली ती 45 दिवस? त्यानंतर सुरुवातीला हा प्लॉट बघितला तर एकदम पिवळा पडलेला, एकदम पिवळा म्हणजे काय झालं तेच मला कळत नाही। मग त्यानंतर मायक्रोन्यूट्रन बी त्यातच घेतलं, अजून त्याच्या पुढची फवारणी चालू केली, मग मायक्रोन्यूट्रन सगळं असणार एक बॉटल होती ते बॉटल याला फवारलेली एकदम। सर तुम्हाला काय कळालं का नाही की कशामुळे ती पिवळा पडलेला तुमचा ऊस? काय काय नाही विचारलं ते म्हणले काहीतरी मायक्रोन्यूट्रन कमी की एखादा दुसरा घटक कमी झाला असेल, नक्की काय झालं मला बी कळालं नाही, म्हणून मी मायक्रोन्यूट्रनची फवारणी घेतली। मग नंतर कव्हर? नंतर सगळा कव्हर झाला। म्हणजे सरांचा इथं ऊस पिवळा पडलेला पण मायक्रोन्यूट्रनची फवारणी घेतल्यामुळं तो पुन्हा रिकव्हर झाला, रिकव्हर झाला। आणि सर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं नियोजन? त्यानंतर मग 2 महिन्याने दुसरा डोस टाकला, तो बी असाच पहिला टाकलाय
त्याप्रमाणेच दुसरा व्हिडिओ टाकलेला. सर एक राहिलं माझ्याकडून राहून गेलं, तुम्ही जी म्हटला की भेसळ तुम्ही टाकले, भेसळ टाकला सुरुवातीला, त्यावेळेला भेसळ तुम्ही कशा पद्धतीने टाकलं? पारीच्या साह्याने की कशा पद्धतीने? पारीच्या साह्याने नाही टाकलं, असंच पुढे इसकटलं आणि मागं त्या यंत्रानं फोडलं आणि त्या मागं लगेच दुसऱ्या आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरनंच त्याला भर घातली. भर घातली? हा भर घातली. फोडला म्हणजे जी कटिंग केली, कटिंग झाली म्हणजे रानच लेवल नाही ना, तेव्हा पाणी पाजायचं कसं, म्हणून मागं लगेच सरी बांधून घेतली. होय का? हो. म्हणजे असंच वीस कटलं आणि मागं लगेच कटर, मागं कटर आणि त्याच्या मागं लगेच सरी सोडल्याच केलं. म्हणजे सगळं नियोजन तुम्ही तशा पद्धतीने सुरुवातीला. आम्हाला वाटलं कसं पारीच्या साह्यानं वगैरे, मजूर नाही आपल्याकडं ना, कारण का ते राहून गेलं तुमचं. मजूर नाही आपल्याकडं, त्यामुळं नियोजन करताना गडी नाही काय नाही, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय. होय का? मग सर तुम्ही कसं नियोजन करता? मग समजा मजदूर भेटत नाहीत, मग त्यावेळेला तुम्ही नियोजन कसं करता? सुट्टीत शनिवार नियोजन करायचं सगळं, सुट्टी काढून. सुट्टी काढून म्हणजे तुम्ही काय करताय? समजा औषध जरी मारायचं असलं त्याकडेला काही कळत नाही ना मजुराला. सर तुम्ही आता सुट्टी म्हटला म्हणजे तुम्ही काय जॉब करताय का? मी मुख्याध्यापक आहे आंबोडे शाळेवर, हेडमास्टर आहे. होय का? वा वा वा. सर तुम्ही सर असून सुद्धा म्हणजे खरोखरच तुम्ही सर आहात एक शाळेवर. शाळे सकट चांगले, खटाव तालुक्यात 247 शाळा आहेत, त्यातली आपली PM3 मध्ये शाळा बसवलेली आहे. 4 लाख खर्च केलेला आहेत, 1 लाख आपण घातलेले आहेत आणि आता सध्या शाळेला 2 कोटी रुपये येणार आहेत. होय का? पहिला हप्ता आता सुटेल 40 लाखाचा. तर सर खूप खूप, जिल्ह्यातून फक्त 18 शाळा बसलेत आणि खटाव तालुक्यातून आपली आंबोडे शाळा. म्हणजे तिकडलं काम बी चांगलं आहे आणि ते बघत इकडलं बी चांगलं आहे. तेच ना, म्हणजे दोन्ही कडचं नियोजन करताना तो समतोल समतोल मापणं खूप गरजेचं आहे, ते व्यवस्थित जमलं पाहिजे. तुम्ही शाळेचंही नियोजन खूप छान पद्धतीने करताय आणि शेतीकडे पण तुमचं दुर्लक्ष नाहीये, शेतीकडे पण तुम्ही लक्ष देताय, कामगार तुम्हाला भेटत नाहीये तरी पण तुम्ही नियोजन अगदी जिथल्या तिथं करताय. सर मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? ते आता झालं सगळं, फवारणी झाले वगैरे, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर जे तुम्ही सांगितलं, दर 20 दिवसाला फवारणी करतो मी. प्रत्येक 20 दिवसाला 4 फवारण्या करतो. कोणत्या कोणत्या? पहिले तेच, दुसरी फवारणीला जी आहे 6B आहे, त्यानंतर 12X8 घेतले आलं, 12X8 नंतर एक तुमचं कीटकनाशक एक, त्यानंतर बुरशीनाशक एक, अशी दुसरी फवारणी घेतलेली. म्हणजे प्रत्येक वेळेला फवारणीला जे खत आहे ते मी बदलतो. हो का? हा 13-43 पोटॅशियम सोनेट अशी वेगवेगळी प्रत्येक फवारणीला खतं बदलत बदलत पुढे जातो. जसं स्टेज असेल त्याच्या पुढे जातो, जसं पीक मोठं होत जाईल तसं त्याचा डोस बदलतो, डोस पण त्याचा बदल होतोय किंवा खाद्य त्याचं बदलतंय, तशाच पद्धतीने तुम्ही नियोजन करताय. तसं हे तुम्ही किती दिवसाच्या अंतराने घेताय ते फवारणी? तुम्ही 20 दिवसाच्या अंतर, 20 दिवसाच्या अंतर, दर 20 दिवसाला फवारणी. 4 फवारण्या घेतो मी, 45, 65, 85 नंतर 105, अशा 4 फवारण्या घेतो 20 दिवसाच्या अंतर. 4 फवारण्या, त्याच्यानंतर काय? त्यानंतर काय, आता पडलेलाच आहे त्यामुळे खत वगैरे काय त्याला सोडलंच नाही मी, काहीच नाही, काहीच नाही. 3 डोस फक्त दिले या वर्षी. आता आळवणी वगैरे काही काय? पहिले दिलेले 30 दोन आळवणी, त्याच्यानंतर आळवणी देता येईल काही सुद्धा नाही? नाही. अहो सर ड्रोन ने वगैरे पण फवारणी करतात? नाही केली. सर काय सांगताय? अहो पडणार नाही शेतकरी. 4 फवारण्या दिली तेच की, पण ड्रोन नाही दिली. कधी झाल्या? सुरुवातीला झाला, 2 महिन्यापासून सुरुवात झाली. 105 दिवसाच्या अंतराने म्हटल्यानंतर एक किती 2 महिने संपला, तिथून पुढे काहीच केलेलं नाही. त्याच्यानंतर काहीच केलं? काहीच केलं नाही. आणि पाणी वगैरे नियोजन कसं करतं? पाणी काय 8 दिवसाला पाणी असते, पाटपाणीच आहे सगळं. सर मग इथली जमीन कशी आहे? जमीन काय काळा वाटत जमीन आहे, ह्याची वरची बाजू बघितली तर दगड आहेत मोठं असं. होय का? हा, ते दगड बाजूला सारून डोंगरासारखा तिथं कट्टा होता, तो बाजूला सारून तिथं ती जमीन तयार केलेली आहे. तिकडल्या साईडला पण असाच ऊस आहे? तिकडं थोडा नरम आहे, थोडासा नरम, दगडच आहेत खाली ना, काहीच नाही खाली. मग सर अशी जमीन असून पण एवढा जबरदस्त ऊस आणलाय तुम्ही, आणि तुम्ही जास्त असं काय खत नियोजन पण काय मोठ्या प्रमाणात केलेलं नाहीये. एक सरासरी तुमचा खुडकीला ह्या खर्च किती झाला आतापर्यंत सांगू शकाल का? खर्च नाही झालेला, 3 डोसचा किती येतोय खर्च? दवा काय अजून काढलेला नाही. 3 डोस बेसळ ड्रिंकिंग ते सगळं तुम्ही खर्च असं कॅल्क्युलेशन नाही काय? कमीच केलंय, एवढा ज्यादा नाही खर्च झाला. काय तुम्ही अंदाज नाही? अंदाज नाही केला मी. नाही सर खरंच खूप छान इथं नियोजन केलंय आम्हाला पण, म्हणजे आम्ही ह्याच प्लॉट मध्ये आम्ही व्हिडिओ शूट केलेला म्हणून आम्ही सांगू शकलो की ही तीच खुडकी आहे म्हणून. तुम्ही सर लागणार नाहीतर आम्ही जर ही नवीनच असतो तर अजिकच लागणच वाटते असं वाटतच नाहीये की ही खुडकीचा प्लॉट आहे. कारण का लागण पण आता म्हटलं तर एवढं नाहीये, आता अलीकडे
ऊस जेणेकरून आपल्याला लहान दिसायला लागलेले आहेत, कारण का वातावरण तसं नाहीये, पावसाचं वातावरण नाहीये, पाऊस असेल तर ऊन आहे, असं म्हणजे व्यवस्थित वातावरण योग्य नसल्यामुळे कांड्या पण लांब पडलेल्या नाहीत. मग कांड्या वगैरे नियोजन किंवा काय आहे तर तुम्ही काय करताय का ह्याच्यासाठी, काय केलंय का तुम्ही? कांड्यासाठीच त्या फवारण्या आहेत, कांड्या त्या फवारण्या मारल्या की कांड्या लांब पडतात. होय का? हा, एक इथे एक बोटे आता कांडे आपण मोजलेच की तिथं, एक इथेला पुढे कांडे आहे सरासरी. हो का? हा, मग त्याच्यासाठी ती फवारण्या, फक्त चार फवारण्या कांड्या लांबड्या पडतात, पेरायला वाटतून ऊस बी पाहिजे एवढा लांबतो. पण काळोखीसाठी काय, मला हेच अजून काहीच नाही. राज काळोखीसाठी त्या फवारण्याच आहे, त्या फक्त या फवारण्या. हा, तीनच डोस दिले, चौथा डोस पडलायच ना, ऊसच डोसच देता आला नाही देता. हा, आता इथून पुढे झाड येण्यासाठी काय म्हणजे करणार आहे नियोजन. मग आता सर, ही ऊस तुमचा आतल्या साईडनं तर पूर्ण पडलेला आहे, कारण कांड्या लांब पडलेल्या असल्यामुळे ऊस तुमचा आता आडवा पडला, मग ते नियोजन तुम्ही आता इथं कसं करणार, कशा पद्धतीनं पडलेलं काय नियोजन नाही. जेव्हा ऊस पडला का नाही, पुढे लांबत लांबत जातो. ज्याचा ऊस पडलाय, ज्याचा ऊस पडलाय त्याचा शेतकरी उभा राहतो असा माझा अंदाज आहे, आणि ज्याचा ऊस उभा आहे तो शेतकरी खाली बसलाय असं म्हणायचं आहे. कारण ऊस पडल्याशिवाय तो लांबू शकत नाही. ज्याचा ऊस कमी असतो त्याचा कांड्या बी कमी असणार ना, लांबणार बी नाही ना. त्याच्या माग तर मी माझ्या 55 कांड्याच होता, एका ऊसाचं 4 तुकडं होत होतं, टोळीच निघून गेली माझा तोडल्या, असला ऊसच बघितला नाही म्हणले आम्ही. मोळ्या 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 मोळ्याच्या ठेवलेल्या त्यावेळेला, म्हणजे भरपूर नियोजन केलेलं त्यावेळेला, गडी होता माझ्याकडं त्यावेळेला, 55 कांड्याचा हायस्ट केलाय आपण, 120 टनापर्यंत गेलेलं त्यावेळेला. सर, आताच आपण म्हणजे म्हटलेलो व्हिडिओच्या माध्यमातून तसं की आम्ही नक्कीच तोडणीच्या टायमाला येऊ, पण आम्हाला वेळेअभावी नाही येता आलं तुमच्या त्या प्लॉटला भेट देता. पण बघूया, ह्या वेळेला जर जमलं तर नक्कीच भेट देऊ. पण सर, खरंच तुमचं नियोजन इथं खूप छान आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण का आम्ही तर आश्चर्यचकित आहोतच, कारण का आमच्या भागात असे प्लॉट क्वचितच पाहायला मिळत आहेत. आता पिवळेपणा जास्त दिसून येते प्लॉटमध्ये, अगदी लागण जरी असेल तरी पिवळा दिसतोय ऊस, अशी काळोखी नाही दिसत आहे. आणि तुमचं जे नियोजन आहे त्या नियोजनाच्या ह्याच्यावरती आधारे तरी पटतच नाही आहे असं आम्हाला, म्हणजे आश्चर्यचकित हा प्लॉट पाहायला मिळाला आहे. सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि शेतकऱ्यांनाही खूप छान माहिती दिली, म्हणजे कमी खर्चात कशा पद्धतीने चांगलं नियोजन करू शकताय. खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.